पराभव होणार हे ठाकरेंनी मान्य केलंय, निकाल आमच्याच बाजूनं लागणार असा विश्वास व्यक्त केलाय शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी. सहानुभूतीवर देश चालत नाही असा टोला देखील शिरसाट यांनी ठाकरेंना लगावलाय. काही लोकांना वाटतं सहानुभूती मिळेल, काँग्रेससोबत गेलेल्यांनी गद्दारी केली आहे असं देखील शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. बघा आता निकाला अगोदरच अनेक प्रतिक्रिया येत आहेत सत्ताधाऱ्यांच्या. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटांवर हल्ला बोल केलेला आहे, निकाल आमच्याच बाजूनं लागणार असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. सहानुभूतीवर हा देश जास्त चालत नाही. काही लोकांना वाटतंय की आपल्याला सहानुभूती मिळेल, काय मिळेल. अहो तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीशी केलेली युती ही तुम्हाला कधीही सहानुभूती देऊन जाणारी नाही. ज्या लोकांनी हिंदुत्ववादी विचाराचे म्हणून तुम्हाला जे निवडून दिलं होतं त्यांच्याशी तुम्ही केलेली जी गद्दारी आहे त्याबद्दल सहानुभूती हा शब्द तू त्यांच्या नजरेतसुद्धा नाही. म्हणून त्यांची तर वाता तर लागेलच, परंतु जनतासुद्धा आपण मतदान करून चुकलो हे जे त्यांना पश्चाताप होतो त्याचा परिणाम आता लोकसभेला आणि विधानसभेला दिसेल. एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्वांनी मिळून केलेला जो उठाव आहे त्या उठावाला हात दिलेला एक चॅलेंज आहे. परंतु कायदेशीर बाबी आणि आम्ही केलेला उठाव हा कसा कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे याबाबतचा स्पष्टीकरण आम्ही विधानसभा अध्यक्षाकडे दिलेलं आहे. आणि आम्हाला असं वाटतं या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्यामुळे आजचा निकाल हा आमच्या बाजूने लागेल. हा जो निकाल लागणार आहे हा महाराष्ट्रापुरता सीमित नाही, तर ह्या निकालाचे पडसाद देशभरातील असलेल्या राज्यामध्ये जर अशी घटना घडली तर त्यासाठी हा मार्गदर्शक म्हणून ह्याला वापरल्यासुद्धा जाणार आहे.